विकी प्रोसिजरमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. विविध सरकारी योजना, त्याच्या संबंधीची कार्य माहिती आणि लागणारी आवश्यक कागदपत्रे यासंबंधीची तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी आपण विकी प्रोसिजरला भेट देऊ शकता. विकी प्रोसिजरच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ट्यूबवेल किंवा बोरवेलसाठी नोंदणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत. त्यासंबंधीची लिंक वरती हायलाईट केलेली आहे आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी नमूद करून ठेवलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केले असता आपल्याला एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये आपल्याला भाषेचा पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामधून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा सिलेक्ट करून संपूर्ण माहिती त्या भाषेमध्ये रूपांतरित झालेली पाहू शकता. येथे मी मराठी ही भाषा निवडत आहे जेणेकरून संपूर्ण माहिती मला मराठीमध्ये दिसू लागेल. महाराष्ट्रामध्ये ट्यूबवेल किंवा बोरवेलची नोंदणी करण्यासाठी एक म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन कार्यपद्धती तपशीलवारमध्ये पाहणार आहोत. कूपनलिका किंवा बोरवेलची नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला केंद्रीय भूजल प्राधिकरण म्हणजे CGWA वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यासंबंधीची लिंक आपण येथे नमूद केलेली आहे. मुख्य पृष्ठावरील NOC साठी ऑनलाइन अर्ज या लिंकवर अर्जदाराने क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर नवीन वापरकर्ता नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर यूजर अर्जदार एका नवीन पेजवर जाईल ज्याच्यामध्ये अर्जदाराला वापरकर्ता नोंदणी फॉर्म भरणं आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान पडताळणीसाठी एक वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP वापरकर्त्याच्या नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवला जाईल. मोबाईल नंबर रजिस्टर्ड करण्यासाठी वापरकर्त्याला OTP टाईप करण्यासाठी सांगितले जाईल. उर्वरित माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करून अर्जदार पुढच्या पेजवर जाऊ शकतो. आता परत मुख्य पृष्ठावर जाऊन अर्जदार लॉग इनवर क्लिक करून पोर्टलवर अर्जदार लॉग इन करू शकतो. वापरकर्त्याचे नाव आणि संकेत शब्द म्हणजेच युजर आयडी आणि पासवर्ड नमूद केला असता लॉग इन बटनवर क्लिक करून अर्जदार पोर्टलवर लॉग इन करू शकतो. त्यानंतर अर्ज करा या बटनवर क्लिक केले असता औद्योगिक पायाभूत सुविधा खनन अनुप्रयोगासाठी नवीन अर्ज यातील पर्याय अर्जदार निवडू शकतो. त्यातील सर्व माहिती भरून फॉर्मच्या प्रत्येक विभागासाठी मसुदा म्हणून जतन करा वर क्लिक करणे आवश्यक आहे. त्यासंबंधित लागणारी कागदपत्रे आता आपण पाहून घेऊ. पूर्ण केलेला अर्ज, पडताळणीचा अहवाल, रेव्हेन्यू इन्स्पेक्टरने स्वाक्षरी केलेल्या प्रस्तावित क्षेत्राचा स्केच नकाशा, तसेच शेजारच्या रहिवाशाचे ना हरकत प्रमाणपत्र, जमिनीचा पट्टा किंवा विक्री करार, पैसे भरल्याची पावती, ही सर्व कागदपत्रे ट्यूबवेल किंवा बोरवेलच्या नोंदणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये ही सर्व कागदपत्रे अर्जदाराला अपलोड करणे आवश्यक आहे. अंतिम सबमिट फॉर्मवरील सबमिट या बटणावर अर्जदाराने क्लिक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे अपलोड केलेली असल्याची खात्री बाळगावी. अर्जाचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक तयार केला जाईल. हा अर्ज आपोआप संबंधित कार्यालयामध्ये मंजुरीसाठी पाठवली जाईल. अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची अर्जदाराला काहीही गरज नाही. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा संपादित करता येत नाही, त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वीच पूर्ण तपशील बरोबर असल्याची खात्री अर्जदाराने करून घेणे महत्त्वाचे आहे.
अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी होमपेजवर ट्रॅक युअर ॲप्लिकेशन ही लिंक निवडून अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो. आवश्यक अर्ज क्रमांकासाठी स्टेटस कॉलममध्ये दृश्य हा पर्याय निवडून सबमिट केलेल्या अर्जाची स्थिती अर्जदार पाहू शकतो. या अर्जाची पात्रता अशी व्यक्ती की ज्याच्याकडे सध्या कूपनलिका किंवा बोरवेल नाही तो ती व्यक्ती अर्ज ट्यूबवेल किंवा बोरवेलसाठी अर्ज करू शकते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्राधिकरणाने विहित केलेले शुल्क अर्जदाराने भरणे बंधनकारक आहे. या संपूर्ण नोंदणी प्रक्रियेसाठी कमीत कमी 30 दिवस लागू शकतात. महाराष्ट्रामध्ये ट्यूबवेल किंवा बोरवेलची नोंदणी करण्यासाठी काय कार्यपद्धती आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. अशाच विविध सरकारी योजना त्यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी आपण विकी प्रोसिजरच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करू शकता. धन्यवाद.